काय सांगणार, विदर्भामध्ये ओबीसी मतदार अत्यंत महत्त्वाचा घटक, त्याच मतदारांवर डोळा राष्ट्रवादीचा. असं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून विविध सेलचे शिबिर होत असतात महाराष्ट्रामध्ये. महिला सेलचं होतं, युवकांचं होतं, अशा विविध शिबिर होत राहतात. सेवादलचं शिबिर होतं, पण आज नागपूरला महाराष्ट्राच्या जे पदाधिकारी ओबीसी सेलचे, त्या महाराष्ट्राच्या पदाधिकाऱ्यांचं आज ओबीसी सेलचं शिबिर नागपूर येथे होत आहे. 2 दिवसीय शिबिर आहे, आज आणि उद्या हे शिबिर आहे. आणि या ओबीसीच्या पदाधिकाऱ्यांच्या या शिबिराला माननीय अजितदादा आणि माननीय जयंत पाटील साहेब आज येणार आहेत. त्याचबरोबर भुजबळ साहेब येणार आहे, प्रफुल्लभाई पटेल उद्या येणार आहेत, माननीय शरद पवार साहेब येणार आहेत. अनेक नेते या शिबिराला उपस्थित राहणार आहेत. पण आता जे जयंत पाटील आणि अजितदादा पवार आता 5-10 मिनिटात या शिबिरासाठी नागपूर येथे पोहोचते. भाजपनं आरोप केला आहे की मतांसाठी, राजकारणासाठी ओबीसींचा उपयोग या शिबिराच्या माध्यमातून केला जाणार आहे राष्ट्रवादी. मी पहिले सांगितलं की आमच्या विविध संघटना आहेत, महिला संघटना, सेवादल, युवक, यांच्या सातत्याने शिबिर होत राहतात. मधातच शिर्डीला शिबिर झालं, महाबळेश्वर इथे झालं, आपलं लोणावळ्याला, अनेक शिबिर आमचे होत राहतात. ओबीसीचं शिबिर आमचं व्हायचं होतं, ओबीसीचं शिबिर आम्ही नागपूर इथे घेतलं आहे. महाराष्ट्रातले जे विविध जिल्ह्याचे जे पदाधिकारी आहेत, ते पदाधिकारी या शिबिराला उपस्थित राहणार आहेत. मराठ्याने ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी असं या बाबतीत हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे, याच्या बाबतीत सविस्तर आम्ही बोलणार आहोत. थँक्यू.